गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोदकाची खरेदी मोठ्या प्रमाणात होतीये. नैवेद्य, प्रसाद, मोदकाची सजावट अशा सर्वच गोष्टींमुळे बाप्पाचा आवडता मोदक खरेदी केला जातोय. तसंच उकडीच्या मोदकासाठी ऑर्डर्स दिल्या जात आहेत. बाजारपेठेत मोदकाच्या किती व्हरायटीज, ग्राहकांची कशाला पसंती मिळतीये या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक, आणि म्हणूनच दुकानांमध्ये देखील मोदकाचे भरपूर फ्लेवर्स आणि व्हरायटी उपलब्ध आहे. जर आपण इथे पाहिलं तर मोदक तर आहेतच, वेगवेगळ्या आकाराचे असतील किंवा 1/4 किलो, 1 किलो, 1/2 किलो अशा वजनामध्ये बनवलेले असतील. पण जर त्याची सजावट जर आपण पाहिली तर आकर्षक आहे, आणि विशेषतः जेव्हा घरी गणरायाचं प्रतिष्ठापना होते तेव्हा सजावटीसाठी देखील गणपती बाप्पाच्या आजूबाजूला असे मोदक ठेवले जातात. ड्रायफ्रूट्सची यावर सजावट आहे, तसंच फुलांच्या आकाराची सजावट केली आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये हे मोदक आहेत. इथे आपण पाहतोय की 21 वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मोदक आहेत, आणि त्याची ही थाळी आपण पाहतोय. रेडीमेड ही थाळी ग्राहकांना घेता येते. यामध्ये आपण बघतोय की चॉकलेट फ्लेवर असेल, केसर, पिस्ता, त्याचप्रमाणे अंजीर आहे, अशा वेगवेगळ्या 21 फ्लेवरमध्ये ही रेडीमेड थाळी बाजारात उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उकडीचे मोदक, जे आपले पारंपरिक मोदक आहेत, ते देखील खरेदी केले जातात, आणि म्हणून त्याची तयारी देखील दुकानांमध्ये झालेली आहे. खरेदीसाठी, विक्रीसाठी हे जे मोदक आहेत ते या ठिकाणी ठेवलेले आहेत. आपल्या सोबत विक्रेते आहेत, यंदा काय नवीन आहे हे जाणून घेणार आहोत. काय सांगा? तर यावर्षी रिस्पॉन्स परत मागच्या वर्षासाठी वर्षासारखाच रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आमच्याकडे ड्रायफ्रूटचेच मोदक नव्हे तर उकडीचे पण मोदक आहेत, त्याचे पण रिस्पॉन्स चांगला आहे. प्रोडक्शन वाढलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर्स बघायला मिळत आहेत. नुसते मुंबईतले लोक नाही तर पूर्ण इंडियामधून सगळ्या जागेवरनं लोक येत आहेत इकडे, आणि बाप्पाची ग्रुप आहे. ग्राहक देखील आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया. किमती पण या ठिकाणी आपण पाहिल्या, पण व्हरायटी पण आहे. काय तुम्ही खरेदी करताय? आता माझ्या घरी गणपती आहे, तेच मी बघायला आले व्हरायटी. तर मला हे खूप आवडलं आहे, कारण ह्याच्यात असे ड्रायफ्रूटचे खूप प्रकार आहेत. तर हे आय एम थिंकिंग एक मी घेणार, आणि जे ते सजेस्ट करतील एक कुठचं तरी, आणि उकडीचे मोदक पण घेणार, कारण ह्यांचे खूप छान असतात. जी सेवा द्यायची आहे किंवा त्याची पूजा अर्चना मनापासून करायची आहे, त्यासाठी प्रत्येक भक्त सध्या मुंबईत प्रयत्न करतोय, आणि त्यासाठी जय्यत तयारी देखील करतोय. त्यामुळे महागाई असली तरी सण साजरा करायचा म्हणून थोडा खिसा हलका केला जातो ग्राहकांकडून, आणि हेच गणेशोत्सवाचं किंवा या सणांचं वैशिष्ट्य आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.